कॉन्ट्रोवर्सी तुम्ही जे काही करता ना तुम्ही कॉन्ट्रोवर्सी केलेलं आहे ते. अहिंसेचे डो अहिंसा परमो धर्मा धर्म हिंसा तथैवच हा पूर्ण मंत्र आहे. आम्हाला शिकवला अर्धा अहिंसा परमो धर्मा. इतकं स्वच्छ भाषणात मी बोललोय की अहिंसेसारखा धर्म नाही सर्वश्रेष्ठ धर्म, पण या सर्वश्रेष्ठ धर्माच्या रक्षणासाठी हातात शस्त्र उचलणं हा त्याहीपेक्षा मोठा धर्म आहे. धर्म हिंसा तथैवच बरोबर. आणि हे सतत आम्हाला अहिंसा 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 रक्त न संता स्वातंत्र्य मिळेल इतकं शिकवलं, इतकं आमच्या माथ्यावर मारलं की आम्ही अहिंसक होता होता नपुंसक कधी झालो हे कळलंच नाही. बर 1000 वर व्याख्यानं झाली, त्यातल्या 99% व्याख्यानात हे वाक्य बोललोय मी. बर आता नपुंसक झालो, नपुंसक म्हणजे कसे कशा अर्थाने नपुंसक बोललो मी? मराठी भाषा आहे ही. नपुंसक म्हणजे काय तुम्ही घ्याल तो अर्थ आहे त्याचा. लढायची हिंमत नाही आमच्यात, आमच्यात लढायची हिंमत नाही, आम्हाला आरेला कार्य करायची हिंमत नाही. कोणी होऊन आम्हाला टपल्या मारून जातो, कोणी हिंदू समाजाबद्दल वाटेल ते बोलतो, कोणी हिंदू देवदेवतांबद्दल वाटेल ते बोलतो. असं शांत चीड येत नाही, आम्हाला राग येत नाही, अशा अर्थाने ते वाक्य बोलतो मी. बरं ते आज नाही बोललो, पहिल्यांदा गेली 20 भाषणातल्या 99% भाषणामध्ये मी हे बोललोय वाक्य, आणि टाळ्यांचा कडकडाट होतो. आता लगेच तू त्याला आता काय ना, प्रत्येक वेळेला ते जातीचे चष्मे आणि ते घाणेरडं राजकारण. बरं मीडिया म्हणजे तुमच्याबद्दल पण बोलतोय मी, तुम्हाला सुद्धा सगळ्यांना चांगलं भाषणातलं काय ते दाखवायचं असतं. एखादं समजा चुकून एखादा वक्ता एखादं वादग्रस्त त्याच्या तोंडून निघालं वाक्य, तर ते बातम्यांमध्ये तेवढं वगळून तुम्ही चांगलं आहे ते दाखवायचं असतं, त्याला पत्रकारिता म्हणतात. तुम्ही काय करता, चांगलं सगळं 80-90% चांगलं भाषण वगळता आणि त्यातून शोधत असता भिंग घेऊन की वादग्रस्त काय करता येईल, याला पत्रकारिता नाही म्हणत. हा चौथा स्तंभबिंब नाही. आता तुम्हाला मी आत्ता सांगतो, आता हे जे तुम्ही शूट करताय ना हे वगळलं जाणार माझं, कारण तुमच्यावर मी चढलोय म्हणजे बोललो ना. आता मी मीडियावर बोललो ना हे, तर हे मीडियावर जे बोललो हे नाही तुम्ही दाखवणार, हे तुमच्या फायद्याचं नाही आहे. ते लोक लावतात सोयीने अर्थ. आम्ही तेच सांगण्याचा व्याख्यानामधनं प्रयत्न करतोय. तुम्ही जे सांगता ते हिंदुत्व वेगळे आणि काही जण अजून हिंदुत्व सोडलेलं नाहीये, ते सोडा त्याच्यात हिंदुत्व वेगवेगळे हिंदू एकच आहे. या राष्ट्रावर जो नितांत प्रेम करतो या राष्ट्रासाठी मरायला तयार होतो, एक प्रश्न विचारल्यावर ज्याचं उत्तर हे येतं. प्रश्न असा आहे राष्ट्र का धर्म, तर ज्याचं उत्तर पहिलं राष्ट्र येतं तो हिंदू.